औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेकडून आता औरंगाबादचं संभाजीनगर करण्याची मागणी पुन्हा एकदा होऊ लागली आहे आणि यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शिवसेनेला त्यांच्याच एका मंत्र्याच्या विधानाची आठवण करून देत टोला लगावला आहे शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या एका जुन्या बातमीच्या कात्रणाचा संदर्भ देत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आता ट्विट करत शिवसेनेला चिमटा काढला आहे एका मुलाखतीमध्ये अब्दुल सत्तार यांनी आपल्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच औरंगाबाद म्हणण्याची मुभा दिली आहे असा दावा केला होता आणि याचीच आठवण आता नांदगावकर यांनी ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेला करून दिली आहे औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाही आहेत मात्र तरी येत्या दोन तीन महिन्यांमध्ये याची घोषणा होण्याची शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता इथलं राजकारण तापायला सुरुवात झाली आहे शिवसेनेनं औरंगाबादचं संभाजीनगर करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा लावून धरलाय आणि मनसेनं देखील आता औरंगाबादचं संभाजीनगर झालंच पाहिजे इतकी वर्ष तुम्ही सत्तेत होतात मग संभाजीनगर का केलं नाही असा सवाल करत सव्वीस औरंगाबादचं संभाजीनगर झालं पाहिजे अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे खरं तर आता शिवसेनेला संभाजीनगरच्या या मुद्द्यावरून भाजपच्या टीकेलाही उत्तर द्यावं लागतंय तिकडे शिवसेनेकडून संभाजीनगरचा आग्रह धरला जात असताना आता दुसरीकडे त्यांचेच मंत्री अब्दुल सत्तार हे मात्र या शहराचा उल्लेख अजूनही औरंगाबाद असाच करतात आणि त्यावर ते मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच औरंगाबाद म्हणण्याची मुभा दिली आहे आणि गेली कित्येक वर्ष मी काँग्रेसमध्ये होतो मला औरंगाबाद म्हणण्याची सवय झाली आहे आणि आता शिवसेनेत आल्यानंतर हळूहळू संभाजीनगर म्हणण्याचीही सवय करून घेईन असं सत्तार वारंवार सांगतात आणि हाच धागा पकडत आता मनसेनं शिवसेनेच्या या दुटप्पी भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केलंय बाळा नांदगावकर यांनी सत्तार यांच्या या जुन्या मुलाखतीचा उल्लेख करत ट्विट केलंय दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे औरंगाबादमध्ये थो आले होते आणि त्यावेळी त्यांना संभाजीनगरच्या मुद्द्यावरून प्रश्न विचारला असता त्यांनी असं म्हटलं होतं की नाव बदलण्यामध्ये आमचा विश्वास नाही शहरांची नावं बदलून सर्वसामान्यांचा विकास होत नसतो आणि त्यामुळे शहराचं नाव संभाजीनगर करण्याला आमचा ठाम विरोध असेल आणि त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सुद्धा बाळासाहेब थोरात यांचा हा मुद्दा लावून धरला आणि काँग्रेसची भूमिका ही स्पष्ट आणि ठोस असल्याचं पुन्हा एकदा सांगितलं आणि त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी अशी मागणी केली आहे का असा प्रश्न विचारत सुद्धा या मुद्द्यावर अशोक चव्हाण यांनी अधिकचं बोलणं टाळलं आता एकंदरीतच औरंगाबादचं संभाजीनगर करण्याच्या या मुद्द्यावर शिवसेना महापालिकेच्या निवडणुकीमध्ये हिंदुत्ववादी मतं मिळवण्याचा प्रयत्न करत आहे तोच मुद्दा शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी आता मनसे आणि भाजपकडून वापरला जातोय शिवसेनेने मात्र हा आमचा निवडणुकीचा मुद्दा नसल्याचं म्हटलं आहे तो अस्मितेचा आणि शहरवासियांचा मुद्दा असल्याचं सांगितलं जात आहे सा मात्र तरीसुद्धा महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरच वारंवार हा नामांतराचा मुद्दा येतो आणि निश्चितच तो, तो राजकारणाचाही मुद्दा आहे असं राजकीय वर्तुळात म्हटलं जातं आणि ते सत्यही आहे त्यामुळे पुन्हा एकदा आता हा मुद्दा आलाय यावरून कुठेतरी आता मनसेनं शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे दुसरीकडे भाजप सुद्धा त्याच प्रयत्नात आहे काँग्रेसचाही शिवसेनेला या ठिकाणी पाठिंबा नाही आहे आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणी आता नेमकं काय घडणार आणि शिवसेनेची एकंदरच कोंडी होणार का हे पाहणं महत्वाचं आहे आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू वर।